करागरदेव सदेव लक्ष्मी करमूलदेव सरस्वती करमदेव गोविंद प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वते स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वने। तर सर्वांना माझा नमस्कार। आणि आज विजयादशमी म्हणजे दसरा, या दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप माझ्या शुभेच्छा। तर या दसऱ्याच्या निमित्ताने आज आपण सरस्वतीची, माता सरस्वतीची पूजा करणार आहोत। तरी सरस्वतीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरीच आपण करायची आहे आणि त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते आपण बघूया। आपल्याला ह्या सरस्वती पूजनासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। तर सर्वात प्रथम आपल्याला ही सरस्वतीची मूर्ती जी आहे, ही सरस्वतीची मूर्ती म्हणजे सरस्वतीची पूजा आज आपल्याला करायची आहे। तर ह्या पूजनासाठी आपण ह्या सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी स्वच्छ आपण आपल्याकडे असणारं जे कापड आहे, नवीन वस्त्र आहे, ते वस्त्र तुम्ही टाकायचं आहे। शुभ्र वस्त्र असेल तर अतिशय छान, लाल रंगाचं वस्त्र असेल तर तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे खाली आणि त्याच्यावरती ती मूर्ती जी आहे ती मूर्ती स्थापित करायची आहे तुम्ही। जर समजा तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही, तुमच्याकडे एखादा सरस्वतीचा फोटो असेल तो सरस्वतीचा फोटोसुद्धा तुम्ही स्थापन करू शकता। आणि समजा हा सरस्वतीचा फोटोही आपल्याकडे नसेल तर आपल्याकडे असणारी जी पाटी आहे, या पाटीवर अशी छान सरस्वतीचं यंत्र जे आहे, हे सरस्वतीचं यंत्र आपण काढून घ्यायचं आहे। पाटीसुद्धा नसेल तर आपण हे यंत्र जे आहे एका छान मुहीमध्ये आपण हे यंत्र काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण त्याची सरस्वतीची जी स्थापना आहे, ही सरस्वतीची स्थापना तुमच्याकडे या चार पाच वस्तूंपैकी जे काय उपलब्ध असेल तर त्याच्या साह्याने तुम्ही याची स्थापना करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याकडं जे काही लक्ष्मीचा फोटो असेल, आता माझ्याकडं हा लक्ष्मीचा फोटो आहे, हा लक्ष्मीचा फोटोसुद्धा मी इथे ठेवलेला आहे। त्याचबरोबर इथे आपण कलश आपल्याला लागणार आहे, हा कलश आपण खाली तांदूळ घेतलेले आहे इथे आणि या अक्षदाने आपण याच्यामध्ये अक्षदा भरून घेतलेला आहे डिशमध्ये आणि त्यामध्ये हा स्वच्छ पाण्याने भरलेला जो कलश आहे, तांब्याचा कलश आपण इथे ठेवलेला आहे। कलश हा प्रत्येक घरामध्ये असतोच। जर समजा तुमच्याकडे तांब्याचा नसेल, पितळेचा वापरला, पितळेचा नसेल तर तुम्ही स्टीलचा कलश वापरला, तांब्या वापरला तरीसुद्धा चालणार आहे। त्यामध्ये तुम्ही छान नारळाची त्याची पानं ठेवा आंब्याची आणि नारळ ठेवा आणि कलशाची आपल्याला छान पूजा करायची आहे। त्यानंतर आपण इथे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे, या मूर्तीची आपण इथे पूजा करणार आहोत। कारण की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात करताना आपण प्रथम कशाची पूजा करतो, गणपतीची पूजा पूजनाने होते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, म्हणून आपण प्रथम गणपतीची पूजा करणार आहोत। त्याचबरोबर आपण इथं देवीला अर्पण करण्यासाठी काही फळं घेतलेली आहेत, ह्या फळांमध्ये आपण तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील त्या फळांचा तुम्ही देवीला भोग दाखवू शकता, नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करू शकता। तसेच आपण इथे आरतीचं एक ताट घेतलेलं आहे, यामध्ये आपण फुलं आणि तुपाचा दिवा आपण लावून घेतलेला आहे, प्रज्वलित केलेला आहे निरंजन आपण। त्याचबरोबर इथे आपट्याची पानं आणि झेंडूची फुलं जी आहे, ही झेंडूची फुलं, ही झेंडूच्या फुलाला खूप महत्त्व असतं या दिवशी, कारण की त्या झेंडूच्या फुलामध्ये अनेक पाकळ्या असतात आणि आपली जी आपलं जे वैभव आहे किंवा ऐश्वर आहे किंवा आपली जी कारकीर्द आहे ही अशीच ह्या पाकळ्यांसारखी वृद्धिंगत हो, भरभराट हो आपल्या सगळ्या कार्याची, म्हणून ह्या अनंत पाकळ्या असणारं जे फूल आहे हे झेंडूच्या फुलाची आज विशेष झेंडूचं फूल पूजेसाठी वापरलं जातो। तसेच आपण दोन दीप इथे प्रज्वलित केलेले आहे पूजेसाठी, आपण इथे घंटी पण घेतलेली आहे। तसेच गंध, अक्षदा, तांदूळ आपण इथे पूजेसाठी घेतलेले आहेत। तसेच आता इथे माझ्याकडे विद्याअभ्यासाशी निगडीत आमचं क्षेत्र असल्यामुळे याच्यामध्ये मी इथे विद्येची पूजा केलेली आहे, त्यामध्ये मी इथं पुस्तकं ठेवलेली आहे पूजेसाठी, इकडं पण आपण इथे पुस्तकांची पूजा केलेली आहे। तसेच तुमच्याकडे जर समजा फळं असेल, तुमच्याकडे जर समजा फळं असेल तर त्या फळ्यावरसुद्धा सरस्वतीचं यंत्र छान काढायचं आहे आणि हे सरस्वतीचं यंत्र काढून ह्या फळ्याची, या विद्येच्या देवताची, देवीची आपल्याला पूजा करायची आहे। ही देवता जी आहे, ही विद्येची देवता, ही सर्व कार्यामध्ये आपल्याला यश देणारी देवता आहे, म्हणून आपण हिची मनोभावे आज पूजा करायची आहे। जे डॉक्टर क्षेत्रामध्ये आहेत त्या डॉक्टर त्यांच्या क्षेत्राशी असणाऱ्या वस्तूंची पूजा करतात, तसेच देवी धन्वंतरीची सुद्धा आज पूजा केली जाते। तसेच
सुतार काम करणारे असतील, लोहार काम करणारे असतील, प्रत्येक जण आपले आपले शस्त्र जे आहेत म्हणजे ज्यापासून आपल्याला अर्थप्राप्ती होते असं जे साहित्य आहे त्या साहित्याची आज पूजा केली जाते. आता इथे अर्थ साहित्य म्हणजे आमच्या अर्थाशी निगडीत असणारं जे साहित्य आहे, इथे ही लेखणी वगैरे आणि पुस्तकं हे आमच्या घरातल्या अर्थक्षेत्राशी निगडीत आहे म्हणून आम्ही याची पूजा इथे केलेली आहे. तर शस्त्रपूजासुद्धा आजच्या या दिवसाला केली जाते. आता आपण इथे छान सरस्वतीची पूजा इथे केलेली आहे. सर्वात प्रथम आपण जी आहे ही गणेशाची पूजा आपण इथं करून घेणार आहोत. या गणेशाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गणेशाची पूजा सर्व कार्यारंभे आपण या गणेशाची पूजा करायची आहे. आणि या गणेशाची पूजा झाल्यानंतर आपण ही माता सरस्वती जी आहे, विद्येची देवता जी आहे, तर या विद्येची देवता आपल्याला हिची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण मूर्तीची सुद्धा, सरस्वतीच्या मूर्तीची सुद्धा आपण पूजा करणार आहोत. तर या सरस्वतीची जी आहे या सरस्वतीची सुद्धा आपण पूजा इथे करून घेणार आहोत. सरस्वतीची पूजा आपण करणार आहोत. आणि त्यानंतर ही जी लक्ष्मी आहे, सरस्वती आपल्याला प्रसन्न झाल्यानंतर आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन हे होणारच आहे, त्यामुळे आपण लक्ष्मीची सुद्धा पूजा करणार आहोत. तर सर्वप्रथम जी आहे आणि ही आपली जी लक्ष्मी आहे सरस्वती, ही आपली लक्ष्मी माता आहे, आपल्याला धनधान्य प्राप्त करून देणारी ही जी देवता आहे लक्ष्मी, हिची जी पूजा आहे या सरस्वतीची आपण करणार आहोत. तर या ज्या साहित्य आहे आपलं ज्यापासून आत्ताजन आपल्याला होतं त्या साहित्यांची पूजा म्हणजेच पेन, पेन्सिल, फळा यांची जी पूजा आहे ही पूजा आज आपण आपल्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे आपण त्याची करायची आहे. आणि देवीला आपण फूल अर्पण करायचं आहे. आणि प्रार्थना सुद्धा करायची आहे, हे देवी माते तू मला माझ्या सर्व कार्यामध्ये यश दे आणि भरभरा कर. असणाऱ्या ज्या वस्तू आहे म्हणजेच आपलं जे साहित्य आहे अर्थार्जनाचं, त्या साहित्याचं आपण पूजन करायचं आहे. इथे ज्या ज्या वस्तूंपासून आपल्याला अर्थप्राप्ती होते त्या साहित्याची आपण पूजा करायची असते, म्हणून आपण आता इथे आपण याची पूजा करणार आहोत. या सर्व साहित्यांची आपण पूजा करून घेऊया. सर्व मंगल मंगल प्राप्त होऊ दे, हे सरस्वती माते तू मला विद्याभ्यास प्राप्त होऊ दे आणि मला ज्ञान मिळू दे.